विद्यार्थ्यांना माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता नवीतला गणित विषयातला धडा क्रमांक दुसरा याचं नाव क्रमांक तीन आज सुरू करणार आहोत या भागात आपण काय शिकू सराव सरावसांच दोन दशांश एकचा चा उर्वरित भाग आणि धड्याचा पुढचा भाग तर चला सुरू करूया या भागाला प्रश्न तिसरा सरावसंच्या दोन दशांश एक मधला प्रश्न तिसरा खालील परिमेय संख्या पीछेत रूपात लिहा म्हणजेच काय हे आपल्या दोन संख्यांचा भाग पी ला क्यू ने भागले तेव्हा आपल्याला उत्तर आले शून्य दशांश सहा सहाच्या वरती आपल्याला टिंब आहे म्हणजेच काय हे अखंडित आवर्ती रूप आहे परंतु हे कुठल्या दोन संख्यांच्या भागाकारामुळे आले ते आपल्याला शोधायचे तर चला सुरू करूया याचे उत्तर शोधायला आता समजा एक्स बरोबर शून्य दशांश सहा आणि वरती टिंब ठेवला ही आपण एक संख्या घेतली आपण शून्य दशांश सहाच्या वरती टिंबला एकाच चलाने आपण दर्शवले आता दिलेल्या संख्येत हा एकच आवर्ती अंक आहे म्हणून तिला दहा नि गुणले आपले जितके आवर्ती अंक असतील तितक्या संख्येने आपल्याला गुणावे लागते म्हणजेच एकच्या पुढे तितक्या संख्या घ्याव्या लागतात शून्याच्या इथे समजा सहा दोन सहा अशा तीन संख्या असत्या तर आपल्या इथे एकच्या पुढे तीन शून्य घ्यावे लागले असते परंतु तिथे आवर्ती रूप फक्त एकाच संख्येचा आहे सहाच आहे त्याच्यामुळे आपण दहा घेतले आता आपण दोन्ही बाजूला दहा नि गुणया म्हणजे आपल्या उत्तर किती येईल आता बघा आपण एक्स ला दहा नि गुणले तर आपण दोन्ही बाजूला दहा गुणणार कारण आपल्याला समीकरणाचं संतुलित ठेवायचं आहे मग आपलं उत्तर किती येईल दहा एक्स बरोबर सहा दशांश सहाच्या वरती टिंब कारण यातला एक सहा पुढे येतो हे दशांश चिन्ह आपल्या उजवीकडे एक बळते किंवा उजवीकडे जाते पण एका एक संख्येला सोडवे त्याच्यामुळे एक संख्या फक्त बाहेर राहणार पूर्णांकात बाकी सगळ्या पूर्णांकात राहणार मग सहा दशांश सहा आपले आले आता पुढे ही जी एक्स ची किंमत आहे ती आपल्या दहा एक्स मधून वजा केली आपल्याला काय म्हणाले दहा एक्स वजा एक्स बरोबर सहा दशांश सहाच्या वरच्या आवर्ती रूप वजा शून्य दशांश सहाचे आवर्ती रूप तर हे दशांशानंतर जितके सहा आले तितके सहा ह्या दशांशानंतर आलेल्या सहा बरोबर वजा झाले फक्त आपलं उत्तर काय भेटले सहा वजा शून्य माहिती आले सहा आता आपल्याला काय करायचंय दहा एक्स वजा एक्स आपले उत्तर येते नऊ म्हणजे उत्तर झाले नऊ एक्स वजा नऊ एक्स बरोबर सहा आता नऊ ही इकडे गुणाकारात आहे तर डावीकडे उजवीकडे नेली तर ती भागाकारत जाते म्हणजे संख्या येते आहे सहा छेद नऊ आता तुम्ही पाहिले तर या सहा ला नऊ ला तीन ने भाग जातो आपण काय केले तीनने भाग लावतो सहा तीन दोन्ही सहा वरती आले दोन आणि तीन त्रेक नव हो तर खाली आले तीन तर आपल्या एक उत्तर किती आले दोन छेद तीन याचा अर्थ काय शून्य दशांश सहाचे चे आवर्ती रूप आपल्या कुठल्या दोन संख्येमुळे मिळाले होते दोन छेद तीन जिथे शून्य दशांश हे आपल्याला आवर्ती रूप कोणामुळे मिळाले होते दोनशे तीन जिथे क्यू ही येते छेदात आणि ची संख्या कधीही तरच असली पाहिजे आता वळे पुढच्या प्रश्नाकडे शून्य दशांश सदतीस आता इथे पहा इथे किती दोन संख्या आपल्या आवर्तीत आहेत मग आपल्याला जेव्हा या संख्येला गुणायचे असेल दहा ने किंवा शंभरने किंवा हजार ने तेव्हा एकच्या पुढे आपण किती शून्य घेणार जितक्या संख्या इथे आवर्ती रूपात आहे म्हणजे इथे परत पुन्हा 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 येतात त्या पहिल्यांदा काय करायचंय या पूर्ण संख्येला एका चलाने आपण दर्शवू म्हणजे एक्स बरोबर शून्य दशां चौतीस वरती आडविरे घेऊ आता दिलेल्या संख्या तीन व दोन हे दोन आवर्ती संख्या आहेत मग आपण काय करणार आपण ह्या संख्येला शंभरने गुणले कारण जितक्या संख्या आवर्ती आहेत तितके शून्य आपल्याला एकच्या पुढे घेऊन या दोन्ही बाजूला आपल्याला त्या संख्येने गुणावे लागते म्हणून आपण शंभरने दोन्ही बाजूला गुणले तर आपले उत्तर किती आले शंभर एक्स परंतु या उजव्या बदला पहा हे सदोतीस सद, हे तीन सात तीन सात म्हणजे सदोतीस 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 हे अखंडित चालत राहणार तेव्हा आपण जेव्हा शंभरने गुंततो तेव्हा हे पहिल्यांदा जे दोन चौतीस असतात ते बाहेर येतात ते येतात दशांशाच्या चिन्हाच्या डाव्या बदला परंतु उजव्या बदला सदोतीस हे खूप वेळा आवर्तीत आहेत मग ते सदतीस तसेच राहतात तेव्हा आपलं उत्तर किती आहे सदतीस दशांश सवतीसचे आवर्ती रूप आता आपण काय करायचे ही एक शी संख्या या शंभर एक्स म्हणून वजाव ठेवू मग शंभर एक वजा एक्स बरोबर किती आले सदतीस वजा सदोतीसचे आवर्ती रूप सदतीस दशांश सदोतीस चे आवर्ती रूप वजा शून्य दशांश सवतीस चे आवर्ती रूप आता शून्य नंतर जे इतके सदतीस येतात तितके सदतीस हे सवतीस दशांश सदतीस जे येतात कारण इथे आवर्ती रूप आहेच तर हे पूर्ण आवर्ती रूप आणि हे पूर्ण आवर्ती रूप हे एकमेकांना वजा करते आपलं उत्तर भेटते फक्त सवतीस वजा शून्य ते आले सदोतीस आता शंभर एक स्वजा एक्स केले तर आपल्याला उत्तर येते नव्याण्णव तेव्हा नव्याण्णव ही संख्या आपण दहावीकून उजवीकडे नेली तर आपल्याला त्या सवतीसशे नव्याण्णव तर एक्सचं उत्तर भेटले आपल्याला सवतीसशे नव्याण्णव याचा अर्थ काय हे शून्य दशांश सदतीसचे आवर्ती रूप हे कोणामुळे मिळाले सहतीसशे नव्याण्णव या संख्येमुळे आता तिसरा प्रश्न आहे तीन दशांश सतरा चे आवर्ती रूप आता इथे बघा एक आणि सात ह्या दोन संख्या आहेत त्यामुळे आपल्याला या संख्येला शंभरने गुणावं लागेल सुरुवातीला आपण काय करू या पूर्ण संख्येला आपण समजा एक्स या चलाने दर्शवले तर आपल्याला एक्स ची बरोबर किंमत आली तीन दशांश सतरा आता या संख्येला शंभरने गुणले तेव्हा आपल्याला उत्तर किती शंभर एक्स बरोबर तीनशे सतरा दशांश सतराचे आवर्ती रूप आता ही एक्स ची संख्या शंभर एक्स म्हणून वजा करू म्हणजे शंभर एक्स वजा एक्स केले तर आपल्याला तीनशे सतरा दशांश सतरा चे आवर्ती रूप वजा तीन दशांश सतराचे आवर्ती रूप आता हे नंतर जितके सतरा आहेत तितके सतरा दोन्ही बाजून वजाहून जातात तर तीनशे सतरा वजा तीन उरतात ती ते आले तीनशे चौदा आता इथे शंभर एक वजा एक्स केले तो उरतात नव्याण्णव तर नव्याण्णव ही डावीकडून उजवीकडे नेहली तर गेली भागा आणि मग आपल्याला एकशे उत्तर भेटले तीनशे चौदा छेद नव्याण्णव आता समजा आपण जर समजलं की आपण ने याला भाग जाऊ शकतो किंवा नऊ ने याला भाग जाऊ शकतो तर भाग जाणार नाही कारण आपल्याला फक्त छेदातच भाग जाऊ शकतो अंशात भाग जाणार नाही आता पुढचा प्रश्न आपल्याला संख्या आहे दोन दशांश पाचशे चौदा चे आवर्ती रूप आता इथे तीन संख्या आवर्ती रूपात आहेत तर आपल्याला हजारने दोन्ही बाजूला गुणावं लागेल मग पहिल्यांदा एक्स या चलाने त्या दोन दशांश पाचशे चौदाला आपण आवर्ती रूपाला आपण सुरुवातीला आपण एका चलाने हे दोन दशांश पाचशे चौदाच्या आवर्ती रूपाला दर्शवू त्यानंतर ह्या दिलेल्या संख्येत आपल्याला पाच एक आणि चार ह्या तीन संख्या आहेत आणि या तीन संख्येचं आवर्ती रूप आपल्याला पुन्हा मिळणार आहे तर आपण काय करायचे या तीन संख्यात म्हणून आपल्याला हजारने दोन्ही बाजूला गुणले तर इथे येत्या हजार एक्स परंतु इथे किती ना दोन हजार पाचशे चौदा दशांश पाचशे चौदा ही संख्या मिळते कारण पाचशे चौदा ही संख्या आवर्तित आहे म्हणजे याच्या पुढे पाचशे चौदा पाचशे चौदा संख्या चालत राहणार म्हणून पहिल्या तीन संख्या आपल्या बाहेर आल्या त्या हजारने गुणल्याने आता आपण काय करायचं हजार एक्स वजा एक्स केले म्हणजेच काय दोन हजार पाचशे चौदा दशांश पाचशे चौदाचे रूप ची वजा बाकी कोणावर झाली दोन दशांश पाचशे चौदा बरोबर आता पहा दोन दशांश पाचशे चौदा मध्ये पाचशे चौदाचे आवर्ती रूप आणि इथेही पाचशे चौदाचे आवर्ती रूप हे दोन्ही एकमेकांना वजा करतात तर उत्तर किती येते दोन हजार पाचशे चौदा वजा दोन म्हणजे दोन हजार पाचशे बारा डाव्या बाजूला हजार वजा एक्स केले हजार एक वजा एक केले तर आपलं उत्तर येते नऊशे नव्याण्णव नौ. आता नऊशे नव्याण्णव इकडे गुणाकारात आहेत विरुद्ध दिशेला नेले म्हणजे उजव्या बादला नेल ते भागाकारत जातील तर पहा नऊशे नव्याण्णव इथे डाव्या बाजूला गुणाकारात आहेत ते आपण विरुद्ध दिशेल्या दिले ते भागाकारक म्हणजे छेदात जातील म्हणजे एकशे उत्तर किती आले दोन हजार पाचशे बारा छेद नऊशे नव्याण्णव म्हणजे दोन दशांश पाचशे चौदाचे आवर्ती रूप आपल्याला कुठल्या दोन संख्यांच्या भागाकारामुळे मिळाले दोन हजार पाचशे बारा छेद नऊशे नव्याण्णव तर चला इथे आपला सराव संच सुटला आता आपण पुढे सुरू करूया संख्या रेषेवर वर्गमुळ्या दोन किंवा वर्गमुळ्या तीन या संख्या कशा दाखवायच्या ज्या अपरिमेय संख्या आहेत आता हे वर्गमुळात दोन किंवा वर्गमुळात तीन दाखवणे हे आपण याआधीही मागच्या येत्यात आपण केले होते पण आपण आता थोडीफार उजळणी करून घेऊ आता प्रश्न आहे खालील है या संख्या रेषेवर दाखवलेल्या वर्गमुळात दोन व वर्गमुळे तीन ह्या संख्या परिमेय आहेत म्हणजेच त्या अपरिमयत आहेत आता संख्या रेषेवर आता वर्गमुळ्या दोन आणि वर्गमुळ्या तीन कशी संख्या काढायची किंवा संख्या रेषेवर कशी दाखवायची थी? ते आपण पाहू तेव्हा संख्या रेषेवर ओ आणि ए या बिंदूंमध्ये बरोबर एक एका इतके अंतर आहे आता डाव्या बाजूक आता ओच्या डाव्या बाजूकडे हे एक, एक, एक सोडून आपण दुसरा बिंदू घेतला तो हे बी बी बिंदूचा निर्देशक वजा एक आहे कारण ओ वरती आपण शून्य घेतलाय तर त्याच्या बाजूला एक एकक सोडून आपल्याला बी बिंदू भेटले त्याचं आपल्याला माप भेटले वजा एक आता पी बिंदूचा निर्देशक वर्गमुळात दोन आहे त्याची विरुद्ध संख्या सी या बिंदूने दर्शवली आता कशी दर्शवली ते सांगतो वर्गमुळात दोन ही संख्या आली कशी तर आपल्याला काय करायचंय तर आपल्या इथे करायचं काय ए वरती बरोबर नव्वद अंशाच्या कोण बनवून तिथून एक किरण टाका त्या किरणावरती बरोबर एक एक अंतर घ्या आता शून्यावरती म्हणजे ओ या बिंदूवरती लोक कर्कटकाचा लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिलचं टोक बरोबर ह्या एक एक जिथे या किरणाला छेदतो तिथे आपण ठेवले आणि तिथून आपण एक कंस काढला तो कंस बरोबर ह्या आडव्या रेषेला छेदला गेला पाहिजे जिथे ज्या बिंदूला हा छेदतो तो बनतो वर्गमुळात दोन अशा प्रकारे आपण वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन ह्या संख्या आपण काढू शकतो तर सी या बिंदूचा निर्देशक आपल्याला वजा दोन भेटला कारण हा बरोबर आहे जितके अंतर शून्यापासून आता इथे आपल्या वर्गमुळात दोन भेटले हा खरं तर पी बिंदूचा निर्देशक आहे आणि त्याची विरुद्ध संख्या सी बिंदूने दाखवली म्हणजे जितके अंतर ओ पासून पी पर्यंत आहे तितकेच अंतर ओ पासून सी पर्यंत घ्या जर इथे आपल्याला वर्गमुळात दोन भेटलेत तर इथे वजा वर्गमुळात दोन भेटतील आणि त्याचप्रमाणे वर्गमुळ्या तीन ची विरुद्ध संख्या आपण डी ने दाखवली आता आपण शिकणार आहोत अपरिमय संख्या आणि वास्तव संख्या वर्गमुळ्या दोन ही संख्या अपरिमेय आहे हे अप्रत्यक्ष सिद्धता देऊन सिद्ध करता येते आता कसे वर्गमुळ्या दोन ही संख्या परिमेय संख्या आहे असे आपण गृहित धरून चालू आणि ती छेद क्यू आहे अशी म्हणू म्हणजे पी छेद क्यू हे त्या परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप आहे म्हणजे वर्गमुळ्या दोन ही संख्या छेद क्यू ह्या दोन संख्यांच्या भागकारामुळे आली म्हणजेच पी व क्यू मध्ये एक पेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही असे मानून चालू ते वर्गमुळ्या दोन बरोबर पी छेद क्यू लिहिले आता दोन्ही बाजला आपण वर्ग केला तर दोन वर्गमुळ्याचा दोनचा वर्ग आहे तर दोन परंतु पी छेद क्यूचाही वर्ग करावा लागेल त्यामुळे आपल्या चा वर्ग छेद क्यूचा वर्ग आता क्यू हा डाव्या बदला जर गुणला तर दोन क्यू वर्ग वर्गा बरोबर चा वर्ग आपल्याला उत्तर आले आता पीचा वर्ग ही खरं तर समसंख्या आहे तर पी सुद्धा समसंख्याच असेल म्हणजेच दोन कमीत कमी दोन हीच एक समसंख्या आहे म्हणजेच दोन हा पीचा विभाजक आहे म्हणून आपण लिहिले पी बरोबर टू टी आता दोन्हीमधला वर्ग केला तर पीचा वर्ग बरोबर चार टीचा वर्ग आला जिथे टी ही कुठलीही आपल्याला पूर्णांक संख्या आहे म्हणजे आपण लिं लिहितो टी हा पूर्णांक संख्येचाच घटक आहे तेव्हा आपण लिहिले दोन क्यूचा वर्ग बरोबर चार टीचा वर्ग आता आपल्याला माहिती आहे पीचा वर्ग बरोबर दोन क्यूचा वर्ग आपण आधीच पाहिला आता दोन्ही बदला दोन ने भागले तर इथे काय येते क्यूचा वर्ग बरोबर क्यू चा वर्ग बरोबर दोन टीचा वर्ग लिहिला आता क्यूचा वर्ग ही समसंख्या आहे तेव्हा आपण क्यू ही समसंख्या म्हणून लिहिली तर आपण काय म्हणतो दोन हा क्यूचा सुद्धा विभाजक आहेच कारण क्यू जर समसंख्या असेल तर दोन ने क्यूला भाग जातोच पाहतो म्हणजेच दोन हा क्यूचा विभाजक असणारच असणार आता आपल्या पहिल्यांदा दुसऱ्या विधान काय मिळाले दोन हा पी आणि क्यूचा सामायिक विभाजक आहे आणि ही विसंगती आहे म्हणजे असे कधी होऊ शकत नाही कारण पी छेद क्यू मध्ये पी आणि क्यू चा एक व्यतिरिक्त एकही सामाजिक विभाजक नसतो म्हणून वर्गमळात दोन ही परिमय संख्या असणे हे गृहित पकडणे चुकीचे आहे म्हणजेच ती अपरिमय संख्या आहे याच पद्धतीने वर्गमळात तीन वर्गमळात पाच या संख्या अपरिमेय आहेत हे दाखवता येतील त्यासाठी तीन, तीन व पाच हा एन चा विभाजक असले तर तोच एनचा वर्ग हाही विभाजक असतो याचा नियमाचा उपयोग केला मग आपण म्हटले की वर्गमुळात दोन वर्गमुळं तीन वर्गमुळात पाच अशा वर्गमुळे जितक्या संख्या आहेत त्या संख्या अपरिमय संख्या आहेत आता आपण वर्गमुळात दोन वर्गमुळ्या तीन वर्गमुळात पाच या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवता येतील ते पाहू जी संख्या संख्या रेषेवर बिंदूने दाखवता येते ती संख्या वास्तव संख्या असे म्हणतात लक्षात घ्या वास्तव संख्येची व्याख्या आहे जी संख्या आपल्या संख्या रेषेवर दाखवता येते ती संख्या वास्तव संख्या म्हणजे शून्य एक दोन किंवा शून्य दशांश पाच परंतु ज्या संख्या दाखवता येत नाही त्या वास्तव संख्या नाहीत मग दाखवायच्या कशा त्या आपण या भागात बघू थोडक्यात संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा निर्देशक ही वास्तव संख्याच असते आणि प्रत्येक वास्तव संख्येशी निवडित असणारा बिंदू संख्या रेषेवर असतो म्हणजे आपल्या जितक्या काही संख्या आपल्या संख्या रेषेवर दिसतात त्या सगळ्या वास्तव संख्याच आहेत कारण त्या वास्तव संख्या दर्शवतात आपल्याला माहित आहे की प्रत्येक परिमेय संख्या वास्तव संख्या असतेच परंतु वर्गमुळा दोन वर्गमुळा तीन वजा वर्गमुळे दोन पाय तीन अधिक वर्गमुळे दोन अशा संख्या वास्तव परिमय संख्या नाहीत म्हणून प्रत्येक वास्तव संख्या परिमेय परिमय असतेच असे नाही हेही लक्षात ठेवा आता आपण शिकणार आहोत अपरिमय संख्यांची दशांश रूपात मांडणी म्हणजेच काय आता अपरिमय संख्या घेतली तर दोनचे वर्ग म्हणजेच वर्ग म्हणजे दोन आता फक्त दोन ही संख्या पकडू आणि असं एक संख्या शोधू जी दोन लाच भाग जाऊ शकते म्हणून आपण लिहिले एक नेच दोन ला भाग जाऊ शकतो आणि ती ही सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या जी दोन सोडून त्यातून वजा होऊ शकते ती म्हणजे एकच आहे म्हणून एकने भाग गेला तर एक वजा एक इथे फक्त एकनेच भाग जाऊ हो शकतो म्हणून एक एक लिहिले तर इथे भागकारात लिहिला एक इथे वजा बाकी गेली दोनातून एक वजा झाली पण लक्षात घ्या दोनच्या पुढे आपल्याला दोन दोनचे दोन चे संघ किंवा ग्रुप करून आपल्याला शून्य घ्यायचे आहेत आता पुढे तेव्हा दोन वाजा एक उत्तरेल एक परंतु जो भाग आपल्याला गेला ती संख्या आपल्याला इथे घ्यावी लागेल जी भाजकात जोडावी लागेल तेव्हा एक अधिक एक झाले दोन आता दोन वाजा एक झाले तर आपले उत्तर आले शंभर परंतु लक्षात घ्या दोन वाजा एक झाले उत्तर आले एक परंतु हे दोन शून्य आपण पुन्हा घेतले तर आपल्या उत्तर आले आप शंभर आता दोनाच्या पुढे अशी संख्या शोधायची आहे लक्षात घ्या दोनाच्या पुढे अशी संख्या शोधायची आहे ती बरोबर शंभर पेक्षा थोडी लहान असेल तर आपण म्हटलं तर पाच जर इथे घेतले तर पंचवीस पाचा पंचवीस असे तर ती चालणार नाही कारण जी संख्या घेऊ त्याच संख्येने तिथे गुणावे लागते म्हणून पंचवीस घेतले तर पाचने तिथे गुणावं लागेल म्हणून दोनाच्या पुढे चार घेतली तर चारनेच या येणाऱ्या चोवीसला आपल्याला चारने गुणावं लागेल तर चोवीस चौक शहाण्णव बनले लक्षात घ्या ही संख्या कशी बनवली दोनच्या पुढे अशी संख्या घ्या किती संख्या घेऊन ती एक संख्येचा गट चार घेतली म्हणजे आपण घेऊन या दोन संख्येचा गट मधला चोवीस परंतु चारनेच त्याला गुणावं लागेल चोक शहाण्णव मग भागाकारात चार लिहिली आणि चोवीस मध्ये चार जोडली तर चोवीस अधिक चार झाले अठ्ठावीस आणि हजार शंभर मधून शहाण्णव गेले उरले चार आता पुन्हा दुसरा शन दोन शून्यांचा ग्रुप ग्रुप आपण इथे खाली घेतला तर आपल्या उत्संख्या चारशे आता इथे बनली आहे अठ्ठावीस आता लक्षात घ्या असा संख्येचा इथे गट बनवायचा किंवा इथे अशी संख्या घ्यायची जेव्हा तिन्ही संख्यांचा गुणाकार किंवा तिन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये पेक्षा सगळ्यात चारशे सोडून पेक्षा लहान जवळची एखादी संख्या भेटते का ती म्हणजे अठ्ठावीस त्याच्या पुढे अशी संख्या घ्यायची तिच्या पाड्यात आपण घेतले दोनशे एक्क्याऐंशी तर आपण घेतले दोनशे मग दोनशे एक्क्याऐंशी एक दोनशे एक्क्याऐंशी म्हणून आपण इथे वरती भाग खरा एक, एक, एक लिहिला आणि खाली एक जोडला तर आपलं उत्तर आले दोनशे एक्क्याऐंशी आधी एक झाले दोनशे दोन हजार आठ दोनशे आधी एक केले तर आपलं उत्तर आले दोनशे ब्याऐंशी आणि चारशे म्हणून दोनशे एक्क्याऐंशी झाले तर एकशे एकोणीस पुन्हा दोन शून्यांचा गट इथे खाली घेतला आता दोन दोनशे ब्याऐंशी यापुढे अशी संख्या घ्यायची आता दोनशे ब्याऐंशी याच्या पुढे अशी संख्या घ्यायची का तिने त्या पूर्ण गटाला गुंडले तर अकरा हजार नऊशे च्या पेक्षा जवळची छोटी संख्या होऊ शकते म्हणून आपण दोनशे ब्याऐंशीच्या च्या पुढे चार लिहिले आणि चारने त्याला गुंडले भागाकार चार लिहिले त्यानंतर चारने त्याला गुंडल्यानंतर अकरा हजार दोनशे शहाण्णव आले आणि तीच चार संख्या त्याच्यावर जोडली तर त्यांची वजावाई काय झाली साठ हजार चारशे आता साठ हजार चारशे ला पुन्हा आपल्याला भागावं लागेल तेव्हा आता नवीन संख्या भेटली तर ती भेटली दोन हजार आठशे अठ्ठावीस आता दोन हजार पुढे अशी संख्या घ्यायची का त्या पूर्ण संख्येच्या गटाने असा भागकार गेला पाहिजे किंवा त्याच्या पाड्यामध्ये अशी संख्या आली पाहिजे अरे यार तर दोन हजार आठशे अठ्ठावीस मध्ये अशी संख्या घ्या की तिच्या संख्येचा गुणाकार असा आला पाहिजे किंवा त्या संख्येच्या पाड्यात साठ हजार पाचशे चारशे पेक्षा कमी संख्या आली पाहिजे तेव्हा आपण त्याच्यापुढे दोन लिहिले म्हणजे दोन हजार अठ्ठावीस हजार दोनशे ब्याऐंशी ला दोन ने गुणले तर छप्पन हजार पाचशे चौसष्ट ही संख्या येते आणि दोन ही त्याच्यात जोडली आणि दोन वरती लिहिले तर पहा इथे आपल्याला उत्तर हे सारखे आवर्तीत मिळत जाणार आहे म्हणून आपण इथे थांबलो तर ही जी संख्या आली एक दशांश चारशे चौदा आणि एकवीस त्या संख्या ज्या चालत राहील त्या चालत राहतील तर इथे आपण वर्गमुळाच्या दोनचे उत्तर आपण तर इथे काढले तसेच आपण तीनचे वर्गमुळे काढू तीन मोठ्यात मोठ्या तीन पेक्षा लहान परंतु सगळ्यात मोठ्या संख्येने भाग जाणार तर ती आहे एकच मग एक ने आपण तिला भाग एक आणि एक, 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 एक त्यातून वजा केली परंतु लक्षात घ्या तीनच्या पुढे दोन दोनचे गट करून आपण शून्य घेतले तेव्हा तीन वजा आले दोन आणि एक अधिक एकाला दोन आता त्यापुढे एक अशी संख्या घ्या त्या, त्या संख्येने या दोन्ही संख्येच्या गटाला जर गुणले तर आपल्याला दोनशे पेक्षा कमी संख्या आली पाहिजे म्हणून दोनाच्या पुढे आपण तीन घेतला तर तेवीस ही संख्या बनते आणि तेवीस गुणिल तीन बनतात एकोणसत्तर तर दोनशे ला एकोणसत्तर ने भाग वजाबाकी होऊ शकते पण त्याहून मोठी संख्या आपल्याला पाहिजे म्हणून पंचवीस घेतले पंचवीस घेतले म्हणजे काय इथे समजा पाच लिहिले तर पंचवीस ज्या संख्या घे घेऊ त्या संख्येनेच त्या बनलेल्या गटाला गुणावं लागते म्हणजे इथे पाच घेतला तर पंचवीस बनते आणि पंचवीस गुणिले पाच किती बनतात एकशे पंचवीस तर दोनशे आणि एकशे पंचवीस मध्ये खूप अंतर आहे म्हणजे आपल्या जवळची संख्या पाहिजे म्हणून आपण घेतले सत्तावीस इथे संख्या घेतली सात तस ही गट बनला सत्तावीस आणि सत्तावीसने ला जर गुणले तर आपलं उत्तर आले एकशे एकोणनव्वद म्हणून दोनशे म्हणून एकशे एकोणनव्वद गेले उरले अकरा आता सत्तावीस अधिक सात केले तर इथे आले चौतीस आता अकरा बनल्यानंतर इथून वरतून शून्याचा दोन शून्याचा गट घेतला तिथे आपण लिहिले तर बनली संख्या अकराशे आता चौतीसच्या पुढे अशी संख्या लिहा का त्या संख्येने या पूर्ण गटाला गुणले तर अकराशे पेक्षा कमी संख्या आली पाहिजे मग ती घेतली तीन मग तीनशे त्रेचाळीस गुण्हे एक हजार एकोणतीस आणि तो जो भाजक भागाकार भेटला आपला तो त्यात ऍड केला तर आपलं उत्तर आले तीनशे सेहेचाळीस भेटली आणि इथे उत्तर आले एकाहत्तर आता एकाहत्तरच्या पुढे आपण दुसरा दोन शून्यांचा गट घेतला आता तीन चार सहा म्हणजे तीनशे सेहेचाळीसच्या पुढे अशी संख्या घ्या किंवा तिच्या पूर्ण याचा पाड्यात आपल्या एकाहत्तर पेक्षा एकाहत्तर म्हणजे सात हजार शंभर पेक्षा लहान संख्या भेटली पाहिजे किंवा त्याच्या पाड्यात भेटली पाहिजे म्हणून आपण संख्या घेतली दोन म्हणजे तीन हजार चारशे बासष्ट दोन केले तर आपले उत्तर नऊशे चोवीस आणि त्याची वजा केली तर शून्य दश शून्य एकशे शहात्तर आली आणि तीन हजार चारशे बासष्ट अधिक दोन केले तर आपल्या उत्तर आले तीन हजार चारशे चौसष्ट म्हणजेच वर्गमुळा तीन याचे उत्तर घेतले एक दशांश सातशे बत्तीस इतके आता इथे पहा येथे भागातील दशांश चिन्हापुढे अक्कांची संख्या कधीच संपत नाही म्हणजेच अनंत अकारांचा क्रम आपल्याला मिळत जातो आणि हा क्रम काही अंकांच्या गटाच्या आवर्ताने तयार होत नाही म्हणजेच काय आपल्या नेहमी वेगवेगळ्या संख्या तिथे आवर्तीत भेटत जाणार आवर्त नाही भेटणार आपल्या भागरात जेव्हाही ज्या संख्या भेटतील त्या नेहमी वेगवेगळ्या भेटतील आवर्तीत भेटणार नाहीत म्हणून हे संख्येचे दशांश अखंडित अनावर्तित असते म्हणून वर्गमळात दोन आणि वर्गमळात तीन या संख्या अपरिमय संख्या आहेत म्हणजेच एक दशांश चार एक चार दोन आणि एक दशांश सात तीन दोन या सुद्धा अपरिमय संख्या आहेत यावर लक्ष देत घ्या की अखंड अनावर्तित दशांश रूपातील परि संख्या अपरिमेय असते तर आज आपण काय शिकलो आज आपण सराव संच चा भाग उरलेला सोडवला ज्यात आपण एखादी आवर्तित किंवा अखंडित अवर्तित किंवा खंडित ही संख्या आली असेल तर ती कोणामुळे आली ही शोधली त्यानंतर आपण वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन वर्गमुळात पाच ह्या अपरिमय संख्या काय आहेत त्या आपण शोधल्या आणि त्यानंतर वर्गमुळात दोन वर्गमळा तीन या संख्यांचे दशांश रूप पाहिले आणि त्यात आपल्याला कळले की त्यांचा भागाकार जो काही येतो तो नेहमी अखंडित पण अनावर्तित असतो म्हणजे त्यात संख्यांचा गट किंवा एखादी संख्या पुन्हा पुन्हा परत परत येत नाही आता असाच काही भाग आपण पुढच्या भागात शिकूया तोपर्यंत धन्यवाद